उद्यापासून नोकरीवर जाणार, पण झेपेल ना ग तुला. स्वतःच्या पायावर उभं राहायचं, चार पैसे कमवायचे, तर हे सगळं करावं लागेल. मुलांवर अवलंबून नाही राहायचं मला. आणि आतापासून रिकामी बसून करू काय? नाही अरु, तू म्हणतेस ते सगळं मान्य आहे मला, पण इथल्या इथे काही बघता आलं नसतं का तुला? अरे सुधीर, पण त्या निमित्ताने मी मुलांच्या आजूबाजूला असेल ना, वाटलं तर येतील, भेटतील, मला जाता येता त्यांना भेटता येईल, आई अप्पांना भेटता येईल, आणि मुख्य म्हणजे मी त्यांच्या आजूबाजूला आहे असं त्यांना वाटत राहील. म्हणून मला ही नोकरी बरी वाटली. हां, तर थोडी धावपळ होणार आहे माझी. अरे पण करायचंय काय आराम करून? चार पैसे मिळाले तर आपला सगळ्यांनाच फायदा होईल ना त्याचा. हो, पण फर्स्ट क्लासचा पास मात्र नक्की काढ. निदान आरामात बसून जाता येईल तुला. बर. हा, घ्या. तू कशाला आणलास? अहो मग कोण आणणार आहे? कोण नाहीये तिथे, संपलं सगळं. घ्या. इकडून तिकडे गेले वारे, बोलून काही उपयोग नाहीये, सांगते तुम्हाला. तरी मी तुम्हाला सांगतच होते, एक दिवसाचं नाटक आहे हे सगळं. काल अटकल्यासारखं केलं काहीतरी, आणि आज अजून झोपू नाही. कांचन, आपण अपेक्षाच नाही करायची. मी नाहीच करत आहे, तुम्ही करताय. तुम्हाला वाटतंय की बया लगेच सुधारली आहे म्हणून. चुकलं माझं. आता उद्या सकाळपासून माझा चहा मी करत जाईन, दूध वगैरे सगळं तापून ठेवत जाईन. ठीक आहे, पण आता मी केलंय ना, तो घ्या आधी. विमल नाही आली अजून? हा, आत्ता कस, ती एक दुसरी कानात वारं गेलेली, कधी वेळेवर येत नाही. आजी काय बडबड करेल, लक्षच द्यायचं नाही तिच्याकडे. आजी नो, सॉरी हा, उशीर झालो त्या सकाळी ना. हा काय सांगू नको, तू उशिरापर्यंत लोळत पडली होतीस म्हणा. हाय ना, पावसाळ्यात ना सकाळी उठूकच होणार नाही. तू आज आली नसती ना तर कामावरून काढून टाकलं असतं तुला. वैंदिनो मी येईल. विमल, अरुंधती डोंबिवलीला गेली. कित्या? आता जायची वेळ झाली असं म्हणाली. परत नाही येत आल्यावर? येईल, पण कायमची राहायला येईल की नाही ते माहित नाही. पण अशा अचानक कित्याक गेल्या? अग, आजपासून नोकरी सुरू होणार ना तिची, म्हणून गेलीये. घे बाय माझे, म्हणजे सकाळी त्यांची गडबड असलेली नाही? डबून येऊचं लागतो, प्रवास करूचं लागतो. कस करेल ती सगळं, कोणास ठेव. आणि हे बघ, तू कितीही वाजता निघालीस ना तरी मी रोज तुला डबा करून देणार. बाहेरचं जास्त खायचं नाही, घरचंच खायचं. आई, अगं आयुष्यभर बाहेरच्या लोकांना करून खायला घातलं मी, आता पोटच्या पोरीला डबा नाही का करून देणार? डबा न्यायचा, रोज एक फळ न्यायचं, पाण्याची बाटली न्यायची. अगं मी शाळेच्या सहलीला निघाली असं वाटतंय आई मला. अगं लहान आहे का मी? पण माझ्यापेक्षा लहानच आहेस ना अरु. आणि हे बघ, इथं राहून तुझ्या तब्येतीची आभार झाली ना तर ते मला आयुष्यभर बोचत राहील. आम्हाला की नाही, घरात राहायची सवय झालेली असते. शरीराला ठराविक वेळेला अन्न मिळतं, ठराविक वेळेला आराम मिळतो. हे दोन चार दिवसाची गोष्ट नाहीये, वर्षानुवर्ष त्याची सवय झालेली असते हो. आता तुम्हीच बघा ना, गेली 50 वर्ष मी बरोबर 1 वाजता दुपारी जेवते. अरुंधती गेली 24 ते 25 वर्ष 8 वाजता सकाळी नाश्ता करते. आता हे सगळं बदलणार? नोकरी करणाऱ्या माणसांच्या वेळा बदलतातच. आता एवढा मोठा प्रवास, पाऊस, पाणी, ऊन, आणि आता इतक्या वर्षानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करणार, या वयात कठीण आहे हो सगळं. मलाही तीच काळजी वाटते का कांचन. तरुण वयामध्ये अंगामध्ये बळ असतं, या गोष्टींचं काही वाटत नाही, पण 40-50 नंतर आपोआप तो उत्साह कमी व्हायला लागतो. स्थैर्य हवं असं वाटतं, आणि नेमकं अशाच वयामध्ये अरुंधतीला जास्त कष्ट करावे लागतात. आणि हे सगळं ज्यांच्यामुळे झालं ना ते निवांत लोळत आहेत. मग इथं परत नाही येणार? नाही, कधीच नाही. आणि कशाला यायचं तिने इथे राहायला? आणि आली तरी पाहुण्यासारखी येणार आहे, 2-4 दिवस, कळलं? काय काय झालं? आता अरुंधती इथे नाहीये म्हणून टिप गाळत बसू नकोस, कामाला लागा. नाहीतर आईंच्या आधी ना मीच काढून टाकेन तुला. त्या आधी ना मीच काम सोडून जातले. खरं तर आधीच जाणार होते, पण माका वहिनींनी सांगितलं ना म्हणून थांबले. पोरांसाठी आणि आजी अप्पांसाठी. आजी तर माक्यासारख्या म्हणतं तुका कामावरून काढून टाकेन,
पण गेली 9 वर्ष त्या माका पगार देतात ना, म्हणून त्यांना तसं बोलूचो अधिकार हा. आणि त्यांनी माका काढून टाकलेली ना तरी मी परत येतले, कारण माका माहिती आहे त्यांचा राग आहे ना तो वरवरच असतो. पण इतकी वर्षा ह्या लोकांनी माझ्यावर एवढा प्रेम केल्याने हा ना की ह्यांची 1000 बोलणी पण मी ऐकून घेतले. पण म्हणून दुसऱ्या कोणाने धमकी दिलेली मी ऐकून नाही घेऊचंय. तू इथे काम करतेस कळलं ना, पगार देऊन तुला कामावर ठेवलंय, तर तेवढंच करायचं आणि तोंड बंद करून करायचं. मी अरुंधती नाहीये तुला डोक्यावर बसवायला. अरुंधतीला तुला टिकवायचं होतं कारण ते तिच्या सोयीचं होतं, नाहीतर घरातल्या नोकराकडून एवढी बडबड कोणीच ऐकून घेणार नाही. अरु अगं माझ्यासाठी मी सांगते म्हणून रोज डबा द्यायचा. अगं नाही ओझ होणार तुला त्याच. बर बाई नाही. बर गौरीने काय दिले बघते. हो बाई किती सुंदर गणपतीची मूर्ती दिली आहे बघाई. हे बघ आणि चिठ्ठी पण आहे. आज आई उद्या या बाप्पाच्या आशीर्वादाने नव्या नोकरीची सुरुवात करा. बाप्पा नेहमी तुमच्या बरोबर असेल. ऑल द बेस्ट. भेडी आहे ही मुलगी. संजना सरडा सुद्धा इतक्या पटकन रंग बदलत नाही. आई काय चुकीचं बोलले मी सांगा ना. आणि अरुंधतीला थँक्यू म्हणायचं होतं तिथे म्हटलं ना, अजून काय करू. आणि विमलला मी गप्प बसून काम कर एवढंच बोलले, काय चुकलं त्यात. बहिणी पण माका बोलायचे. विमल बोलू नकोस, तोंड बंद ठेव. त्यांचा बोलणं माका कधी लागायचा नाही. हो पण मला ना प्रत्येकाचं मन जपायला अजिबात वेळ नसतो. सो तुला जे काम दिलंय तेवढं कर आणि ते झालं की जा. उरे सकाळी सकाळी वाद नको आहेत घरात. विमल तू आज जा. हाय काय काय करूचा. थांब मी सांगते. माझ्यासाठी आणि निखिलसाठी ऑमलेट कर. ये बाई अनंत चतुर्दशी पर्यंत घरात अंड वगैरे काही चालणार नाही. आई आपल्याकडे तर 1.5 दिवसांचा गणपती असतो ना, विसर्जन झालंय त्याच, मग आपण का पाळायचं 11 दिवस. आम्ही पाळतो. आमच्याकडे दरवर्षी बाप्पा येत नसला तरी आम्ही पाळतो. फाईन आजीनू मी उपमा करताय. हा ठीक आहे. ए मला नाही आवडता उपमा. तू एक काम कर, बॉइल्ड वेजीज सॉटेड मशरूम विथ मस्टर्ड अँड बाबीक्यू सॉस. ओके कर. काय असता माका नाहीत बनवू. अरुंधतीच्या हाताखाली शिकलीस ना तू, तुला पोहे उपमा थालीपीठ एवढंच येणार करायला. कारण आपल्याकडे ताच खात. आपल्याकडे नशीब माझं म्हणाली नाही. तुझंच घर तुझंच किचन असल्यासारखं बोलत असतेस ना तू सारखं. एनिवे मला सांग घरात वांगी भोपळा दुधी ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या भाज्या आहेत. राहू दे मी बघते. आजीनू मी नाही हिच्या हाताखाली काम करताले. काय ग घाबरवतीस मला, धमकी देतीयस. नको करूस कारण मी इथेच असणार आहे आणि तुला माझ्याच बरोबर काम करावं लागणार आहे. नसेल जमत तर नो प्रॉब्लेम, आत्ताच जा. तुझ्याशिवाय काही अडणार नाही आमचं. निघ विमल जा तू.
तुला सुट्टी हवी होती ना, रघु बरोबर गणपती बघायला जायचं होतं ना तुला, मग जा जा तू जा. अजिनो अगं जा म्हणते ना. आता वहिनी असते ना तर ह्यांका बरोबर सांगितलं नाही असता. इतकी वर्ष काम करते आतापर्यंत कोणी बोलला नाही माका. ती कचकच करते ही. कोण ती? ती हो जाऊन येतो. कुठे? मित्राच्या ऑफिस मध्ये. नाश्ता सुद्धा बाहेरच कर. का? घरात काय खायला? अरे आहे ना, उकडलेल्या भाज्या आहेत, कुत्र्याच्या छत्र्या, कुठल्या तरी गरगट्ट्या सॉस मध्ये बुडवलेले आहेत, मस्त. काय का? अगं विमल आली होती ना, मी तिचा आवाज ऐकला. हो आली होती ना, आली होती, पण तुझ्या बायकोनी तिला घालवून दिली. अजिबात पद्धत नाहीये विमलला बोलायची. तिला असं वाटत होतं की तिच्याशिवाय पान हळणार नाही. अरुंधतीने जाण्याआधी जणू काही हिच्या हातात सगळं प्रपंचच सोपवलंय. अगं प्रपंच नाही, पण किचन तिच्या हातात सोपवलं होतं हे खरंय. आई आओ काही अडणार नाहीये विमल नसली तर. ऑफकोर्स अडणार आहे. कोण करणार आहे विमल शिवाय? आपल्या घरामध्ये किती माणसं आहेत? एका दोघांसाठी नाही, सात आठ माणसांचा स्वयंपाक असतो. अरे आपल्याकडे वाटण घाटण असतं, चटण्या असतात, मधल्या वेळेच खाणं असतं, लाडू चिवडा काहीतरी असतोच घरात. आणि इतकं सगळं इतक्या माणसांसाठी बाहेरून आणणं परवडत नाही रे. आई अहो नका आणू, मी म्हंटलय का आणा असं. मग कोण करणार आहे? आई मी करते ना, त्यात काही नसतं एवढं. टाइम मॅनेजमेंट यायला लाग. ह्या बायकांना उगाच दिवस रात्र किचन मध्ये राबत असतात आणि मग म्हणायचं मी बघा केवढं केलं. काही नाही हो आई, मी करेन सगळं. ओके मग मला कॉफी दे. आपापली करून घ्यायची, मी काही देणार वगैरे नाही. ये बाई, हे तू आम्हाला सुद्धा सांगणार आहेस का? आत्ता सांग. नाही आई, तुमच्यासाठी करते ना काहीतरी. अनिरुद्ध थोडा वेळ थांबा प्लीज. नाही मला थांबायला नाही जमणार. आणि संजना विमलला परत बोलवून घे, उगाच नको ते अंगावर घेऊ नकोस, नाही झेपणार तुला. काल मेहताला कानाखाली मारलेली आठवतंय ना तुला? अनिरुद्ध मी ठरवलं ना तर मला काहीही जमू शकतं. हा हो. आणि बाबा तशी ती आता 2 महिने घरीच आहे ना, जमेल तिला. करेक्ट. करा तुम्हाला काय करायचं ते. मी निघतो. हा आता तुम्हाला सांग, आम्हाला सुद्धा त्या उकडलेल्या भाज्या घशाखाली ढकलाव्या लागणार आहेत का? आमच्यासाठी काय दुसरं थोडं चवीच असं काय मिळणार आहे? आई मी करते सगळं, तुम्ही सांगा मला काय हवंय जेवायला. तू करतेस ना स्वयंपाक? बरं कणिक म्हणून ठेव. ओके. यांना फोडणीचं वरण खूप आवडतं, ते कर. हा आणि हो कोशिंबीर राहिली, हा गाजरायची कोशिंबीर कर, कढी कर, गरम गरम फुलके कर. हा हो बाई भाजी राहिली, लाल माठाची भाजी ती कर. ओके नो प्रॉब्लेम. ईशा मदतीला ये. मला कॉलेजला जायचंय. आजच? हो आजच जायचंय. ओके नो प्रॉब्लेम, करते ना सगळं. अहो हो हो 500 रुपये द्या. कशाला? द्या म्हणते तर द्या ना. ईशा घे. अरे थँक्यू. ए इकडे थँक्यू. हा मी दे. हे बघ आठवल्यांकडे जा, त्यांना सांग
आज भाजी आणि आमटी 6 माणसांसाठी पाठवून द्यायची. आजी तू ऑसम आहेस. कांचन अगं एवढ्या अन्नाचं करायचं काय? आज काय करताय? उठलं ना तर रात्रीला होईल. पण हिच्यावर अवलंबून राहिलो तर आपला भूपई जाण्याची शक्यता जास्त आहे. हे सगळं राहू दे कांचन, पण विमलला असं निघून जायला सांगणं हे योग्य नाही. अहो मुद्दामच सांगितलं, हिला कळायला नको. सतत घरात असणं, स्वयंपाक करणं, हाऊस वाईफ असणं म्हणजे कमीपणाचं असल्यासारखं म्हणते होती. एक दिवस खरंच घरकाम आणि स्वयंपाक दोन्ही करू दे तिला, मग कळेल त्याला किती कष्ट लागतात आणि त्यातही किती लक्ष घालावं लागतं ते. मला मेघना कानिटकरांना भेटायचं होतं. मीच मेघना. आपण? मी अरुंधती जोगळेकर. आपलं काल फोनवर बोलणं झालं होतं. हो राईट राईट राईट. या ना तुम्ही. हे बघा हा तुमचा डेस्क आहे, तुम्ही आत्ता इथे बसा, मी जरा जाऊन येते. हा या तुम्ही बसा. निश्चित मला खा. हे बघ हे बघ, तेच करते ना मी. झालंच मी तुला आवाज देते. हा जा आता. नाही मला आत्ताच हवंय. अरुंधती काकूला सांगितलं ना की ती पटकन काहीतरी खायला करून द्यायची, तू का ना देत. निखिल बाळा, हे बघ वरण झालंय, भाजी होईलच, लगेच होईल भाजी. पण जेवण झालं ना की मी तुला आवाज देते. नाही मग माझ्यावर. हा हा दुसरा डबा आहे ना, त्यात लाडू असतात, तू दे ना. काकू तर मला द्यायची, तू का ना दे. निखिल एक काम कर, हे बघ ना वरण झालंय, भाजी होत आली आहे, स्वयंपाक झाला की मी लगेच तुला आवाज देते. तू प्लीज जा बाहेर खेळ जाऊन. नाही मला आत्ताच हवं. निखिल सांगितलं ना तुला एकदा, त्रास नको देऊसा, हे काही खायचं नाही, जेवण रेडी होत आहे, तू जा बाहेर जाऊन खेळ जा. ऐक बळा, होत झालंय. हा झालं की मी हाक मारते. ओके जा जा. उसते पाणी डोळ्यांमधले घास भरवते जी, ती आई ती आई, बोल बोबडे शिकवीत सारे जग दाखवते जी. अरुंधती ताई. नाही ठीक आहे, बसा बसा बसा. हे बघा या काही फाईल्स आहेत आणि हे आपल्या संस्थेचं पुस्तक आहे. ठीक आहे, हे एकदा नीट वाचून घ्या आणि आपल्या संस्थेच्या वेबसाईटवर तुम्हाला सगळी माहिती मिळेल, म्हणजे आपल्या संस्थेने याआधी काय काय कामं केली आहेत वगैरे. ठीक आहे, सो हे सगळे एकदा नीट वाचून घ्या, मग मी तुम्हाला तुमच्या कामाचं स्वरूप सांगते. ओके हो चालेल. ऑल द बेस्ट. थँक्यू.
आम्ही घेतली आहे तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.